जय हिंद मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे टी ई टी दोन हजार एकवीसचा निकाल नेमका केव्हा लागणार आहे त्या संदर्भामध्ये ऑथेंटिक इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे त्याविषयी आपण सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलला नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा साईडचं जे बेलायकॉन आहे त्याला देखील प्रेस करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही मित्रांनो जसं की आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या वतीने जे आहे एक पत्र देण्यात आलं होतं हे पत्र दिलं होतं आपल्यापैकीच एक कॅन्डिडेट आहेत मोहसिन अहमद त्यांना आणि हे पत्र मिळालेलं आहे बघा या ठिकाणी दहा ऑगस्ट दोन हजार बावीसला आता हे पत्र तुम्हाला दाखवण्यामागचं कारण मित्रांनो हे आहे कारण या पत्राचा विषय अतिशय इम्पॉर्टंट आहे आपल्या सर्वांशी निगडीत आहे या मित्राने या व्यक्तीने जे आहे टी ई टी परीक्षा नोव्हेंबर दोन हजार एकवीसचा निकाल तातडीने लावा अन्यथा आपल्या कार्यालयासमोर जे आहे आत्महत्या करणारं असल्याचं एक पत्र जे आहे या ठिकाणी परीक्षा परिषदेला दिलं होतं त्यांच्या या पत्राला मिळालेलं हे जे उत्तर आहे ते परीक्षा परिषदेच्या वतीने मिळालेले त्याला उत्तर आहे आता त्या उत्तरामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे बघा या आपल्या मित्राने जे आहे एक ऑगस्ट रोजी जे आहे पत्र पाठवलं होतं आता त्या पत्राच्या अनुसार या ठिकाणी उत्तर काय मिळालेलं आहे निकालाच्या बाबतीमध्ये तर ते सांगतायत उपरोक्त विषयान्वये आपल्यास कळविण्यात येते की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेमार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजे टी ई टी नोव्हेंबर दोन हजार एकवीसच्या निकालाची कारवाई अंतिम टप्प्यामध्ये असून लवकरच अंतिम निकाल जे आहे तो घोषित केला जाईल किंवा के घोषित करण्यात येणार आहे आपण्यास विनंती करण्यात येते की आपण आत्महत्यासारख्या मार्गाचा अवलंब करू नये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी नोव्हेंबर एकवीसच्या निकालाची अंतिम कारवाई पूर्ण होताच निकाल घोषित करण्यात येईल आणि हे जे उत्तर आहे मित्रांनो ते ऑफिशियली मिळालेलं असल्यामुळे या ठिकाणी ज्या शैलीच्या दराडे मॅडम आहेत ज्या की आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या त्यांच्या स्वाक्षरीशी ही माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे यावरून आपल्याला मित्रांनो लक्षात येतं की टी ई टीची जी काही प्रोसिजर आहे को हो शीट चेकिंगची ती जवळजवळ पूर्ण झालेली आहे शेवटच्या टप्प्यामध्ये आहे आणि म्हणून यांनी सांगितलेलं आहे की अंतिम टप्प्यामध्ये सर्व प्रोसिजर आहे लवकरात लवकर त्याचा जो निकाल आहे तो घोषित होईल आपल्याला अपेक्षा आहे की येणाऱ्या एक दहा दिवसांच्या आतमध्ये जे आहे या ठिकाणी महाटीटी दोन हजार एकवीस जी की झाली होती एकवीस नोव्हेंबरला त्याचा निकाल आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण बऱ्याच जणांची जी आहे आतुरता याच्या पाठीमागे लागून राहिलेली आहे कारण एकवीस नोव्हेंबर पासून जे आहे ऑगस्टचा महिना आता चालू झालेला आहे म्हणजे जवळजवळ जे आहे दहा महिन्यांचा कालावधी या परीक्षेला लुटलेला आहे आणि सर्वांना प्रतीक्षा आहे अपयोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीची देखील कारण त्याच्या अंतिज जे आहे या ठिकाणी शिक्षक भरती होणार आहे आणि मित्रांनो आपण जर शिक्षक भरतीची तयारी करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मिशन टेट ऑनलाईन बॅच या बॅचमध्ये आम्ही तुम्हाला जे आहे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये टेट परीक्षेच्या सर्व विषयांचे लेक्चर देणार आहोत त्याच्यासोबतच जे आहे पी डी एफच्या स्वरूपामधल्या हँड रिटन नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत ज्या नोट्स तुम्हाला अतिशय उपयुक्त ठरणार आहेत येणाऱ्या परीक्षेमध्ये यामधले लेक्चर जे आहे तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे पाहता येणार आहेत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे लेक्चर जे आहे तुम्ही आज जरी जॉईन केलं तर अगदी पहिल्या दिवसापासूनचे सर्व लेक्चर तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार आहे तेही अगदी माफक फीजमध्ये आपल्याला जर या बॅचमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर स्क्रीनवरती आपल्याला जो नंबर दिसत आहे त्या नंबरशी संपर्क करा आणि आजच ही जी बॅच आहे ती जॉईन करा मित्रांनो या बॅचचा फायदा तुम्हाला येणाऱ्या अपयोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये हमखासपणाने होणारच आहे